देवेंद्र फडणवीस नाही तर काँग्रेसने स्वतःचा गेम केला नेमकं काय घडलं का हे या व्हिडिओतून जाणून घेऊ कारण विधान परिषद निवडणुकीमध्ये नागपुरात जे काही घडलंय ते खूपच इंटरेस्टिंग आहे सगळ्या चर्चा शक्यता कशा फोल ठरतात हे समजून घेण्यासाठी नागपुरात जे घडलंय ते समजून घ्यायला हवं याच विषयी आपण या व्हिडिओत बोलूयात नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय तर झालं असं की विधान परिषद निवडणुकीमध्ये नागपुरात काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसला आपला उमेदवार मागे घ्यावा लागला छोटू भोयर यांची उमेदवारी काँग्रेसनं मागे घेतली आणि अपक्ष मंगेश देशमुखांना पाठिंबा दिला आता यावरून काँग्रेसचं हसं झालं ते का हे आधी तुम्हाला सांगतो आणि मग काँग्रेसचा हा गेम नेमका कोणी केला याविषयी बोलूया तर छोटू भोयर हे नाव कदाचित तुमच्या परिचयाचं नसेल ते नागपुरात भाजपचे नगरसेवक आहेत चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले रेशीम बागेत नगरसेवक हे विशेष संघाच्या जवळचे छोटू भोयार हे नागपूरचे उपमहापौर सुद्धा राहिले तर याच छोटू भोयार यांना निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं फोडलं आणि नाना पटोलेंनी संघाचा माणूस फोडून दाखवला म्हणून ऑलमोस्ट विजयोत्सव साजरा केला त्यांना भाजपच्या बलदंड बावनकुळेंविरोधात निवडणुकीचं तिकीट दिलं आणि तेव्हा चर्चा सुरू झाली की बावनकुळेंना शह देण्यासाठीच फडणवीसांनी भोयार यांना काँग्रेसकडे पाठवलं पण मतदानाचा दिवस उगवेपर्यंत असं काही घडलं की हे सगळे दावे चर्चा फेल गेले काँग्रेसवर या आयात उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आता हे का झालं तर झालं असं की छोटू यांनी फुगवलेला मोठा फुगा फुटला आणि भाजपचा हा माणूस फोडून आपण आपला गेम करून घेतला आहे हे काँग्रेसला उशिरा का होईना पण लक्षात आलं आता काँग्रेस या ट्रॅपमध्ये कशी आली तर यावर ज्येष्ठ राजकीय पत्रकार जोशी म्हणतात सुरुवातीच्या काळात नागपुरात अशा अफवा उठल्या की बावनकुळे हे गडकरींचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे त्यांचा पराभव व्हावा किंवा अडचण व्हावी यासाठी मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांनी भोयर यांना काँग्रेसमध्ये पाठवलं पण हा तर्क किती उथळ होता हे दोन दिवसांतल्या घटनाक्रमानंतर स्पष्ट होते नागपुरात काँग्रेसचे बडे नेते हे सुद्धा बावनकुळेंविरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते ज्यांच्याकडे लक्ष्मी मोठ्या प्रमाणावर आहे असेही नेते उमेदवारी घ्यायला तयार नव्हते कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ही सुद्धा शंका होती की बावनकुळे आले तर काही खरं नाही बावनकुळे उमेदवारी निश्चित होताच काँग्रेसमधल्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे घेतली त्यानंतर बाहेरून चेहरा आणण्याचा विचार झाला आणि त्यातून छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये आणलं गेलं छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये आणण्यापूर्वी काँग्रेसच्या काही स्थानिक आमदारांनी ज्येष्ठ नेत्यांनी ने विरोध केला होता पण काँग्रेसचे नेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते गडकरी आणि फडणवीस यांना आपण कसं अडचणीत आणलं याचा दिल्लीपर्यंत निरोप गेला म्हणजे आपली कलर टाईट होईल असं काँग्रेस नेत्यांना वाटत होतं आणि त्यातूनच त्यांनी छोटू प्रयोग केला पण तो कसा फसला हे मतदानाला बारा तास बाकी असतानाच उमेदवारी बदलल्यामुळे सिद्ध झालं एकूणच या निवडणुकीमध्ये नाना पटोलेंच्या काँग्रेसनं आपलं हसं करून घेतलं म्हणजे बावनकुळेंना उमेदवारी दिल्यानंतर जी जागा सन्मानपूर्वकसुद्धा हरता आली असती तिथं नसत्या उठाठोबी करून काँग्रेसनं स्वतःभोवतीच असा ट्रॅप रचला ज्यामुळे हस झालं महाविकास आघाडीमध्ये सेना राष्ट्रवादी सत्तेत असलेली काँग्रेस विशेषतः आता नाना पटोले वेगळ्या मतप्रवाहामुळे वारंवार तोंडावर आपटते ही निवडणूक त्यातलाच एक प्रकार आहे अजून काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेली मुंबई महापालिकेची निवडणूक व्हायची आता काँग्रेस धडा घेणार की धडपडतच राहणार हे बघायला हे राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर आपलं फेसबुकचं पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद